आणि व्यस्त प्रमाण। या पाठातील आपण सराव संच 39 मधील उदाहरण पाहणार आहोत। तर पहिले उदाहरण आहे, सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4:5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला। काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला। तर प्रत्येकाला किती नफा मिळाला? तर पहा, सुरेश आणि रमेश या दोघांनी 1,44,000 रुपये गुंतवून एक भूखंड म्हणजे प्लॉट खरेदी केला आणि तो त्यांनी विकला। त्या विकल्यानंतर त्यांना 20% नफा झालेला आहे। आणि आपल्याला विचारलेला आहे की जेव्हा हा प्लॉट विकत घेतला होता, गुंतवणूक केली होती, तेव्हा गुंतवणुकीचं प्रमाण 4:5 असं आहे। तर आपण जाणतो की ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्याच प्रमाणात नफा असतो। मग जो नफा झालेला आहे तो सुद्धा 4:5 या प्रमाणातच झालेला आहे। तर मग आपण त्यांनी प्रत्येकाला किती नफा मिळाला तो आपण आता काढणार आहोत। तर पहा, दोघांची गुंतवणूक आहे 1,44,000, प्रमाण आहे 4:5, नफा आहे 20%। मग आपल्याला प्रत्येकी नफा काढायचा आहे। ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्याच प्रमाणात नफा असतो। या ठिकाणी अगोदर आपण एकूण नफा काढूया आणि मग प्रत्येकी नफा काढूया। तर एकूण नफा काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दोघांची जी गुंतवणूक आहे त्यावर 20% नफा झालेला आहे। मग 144 आपल्याला 20% करावं लागेल। ते 1,44,000 आपल्याला 20% रक्कम काढावी लागेल की जो त्यांचा एकूण नफा असेल। तर मग 1,44,000 20% म्हणजे काय? ते 1,44,000 आपल्याला 20/100 काय करावं लागेल? गुणावं लागेल। 20 गुणावं लागेल, 100 भागावं लागेल। तर या ठिकाणी पहा, ह्या शून्याशी हा शून्य जाईल, या शून्याशी हा शून्य जाईल। मग या ठिकाणी शिल्लक काय राहिले? 14,400 × 2। तर हा गुणाकार करूया, 200 2 × 8 आणि 2 × 1 2। तर या ठिकाणी पहा, 2 × 1 2। तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं एकूण नफ्याचं की जे आहे 28,800 रुपये हा त्यांना मिळालेला एकूण नफा आहे। आता हा जो एकूण नफा आहे यामध्ये प्रत्येकाचा वाटा किती हे आपल्याला पाहायचं आहे। आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचा वाटा किती आहे, तर 4:5 गुंतवणूक आहे। तर मग सुरेशचे 5-4 वाटे आहेत, रमेशचे 5 वाटे आहेत, 4:5। मग जो त्यांना नफा झालेला आहे, जो वाटा आहे, ते एकूण वाटे 9 होतील समजा। तर मग आपण सुरेशचा नफा 4Y मानू आणि रमेशचा नफा 5Y मानू। मग 4Y जर सुरेशचा नफा धरला आणि 5Y जर रमेशचा नफा धरला, तर ह्या दोघांची बेरीज म्हणजे काय असेल? 28,800 असेल, कारण यांचा हा एकूण नफा आहे। बरोबर, मग 4Y आणि 5Y बेरीज होईल 9Y। या ठिकाणी चल सारखे आहेत त्यामुळं आणि बरोबर येईल 28,800। आता आपल्याला वायची किंमत काढायची, त्यामुळं दोन्ही बाजूंना आपल्याला 9 भाग द्यावा लागेल। दोन्ही बाजूंना जर 9 भाग दिला तर आपल्याला या ठिकाणी ह्या नावाशी 9 जातील, मग Y1Y म्हणजे खाली Y शिल्लक राहतील। आता 28,800 आपल्याला 9 काय करावं लागेल? भाग द्यावा लागेल। तर आपण या ठिकाणी भागाकार करूया, 28,800 ÷ 9। 9 × 2 भाग जात नाही, मग 28 भाग दिला तर 9 × 3 = 27। त्या ठिकाणी खाली येईल 1, वरून येईल खाली 8। तर 9 × 2 = 18। तर 1818 गेले, खाली राहिले 0। 9 × 0 = 9 2 0 आहेत पुढं, त्यामुळे 2 0 भागाकारात वाढतील। म्हणजे या ठिकाणी वाय बरोबर आलेले आहे 3,200। म्हणजे या ठिकाणी पहा, वायची किंमत आलेली आहे 3,200। मग 4Y हा सुरेशचा नफा मानलेला आहे, 5Y हा रमेशचा नफा मानलेला आहे। म्हणजे 3,200 4 पट सुरेशचा नफा आणि 3,200 5 पट असेल रमेशचा नफा। तर मग आपण त्यांचे प्रत्येकाचे नफे काढूयात। तर सुरेशचा नफा आहे 4Y, म्हणजेच तो असेल 4 × 3
3200। तर मग 400 400 4 2 8 4 3 12, तर 12,800 रुपये हा असेल सुरेशचा नफा। आणि आपल्याला आता रमेशचा काढायचा आहे, तर रमेशचा नफा आपण 5 वाय धरला होता, तर मग 5 × 3200, तर मग 500 500 5 × 2 10 हात चाला 1 5 3 15 1 16, आणि हा 16,000 जो आहे तो असेल रमेशचा नफा। तर अशा पद्धतीने आपण प्रत्येकाचा नफा काढलेला आहे। पुढील उदाहरण आपण घेतोय 2 नंबरचं, ते पहा। विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 50,000 रुपये व 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला। या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला? आता विराट आणि सम्राट यांनी 50,000 आणि 1,20,000 रुपये गुंतवून एकूण व्यवसाय चालू केला, परंतु त्यांना त्याच्यामध्ये 20% तोटा झालेला आहे, तर प्रत्येकाला किती तोटा झालेला आहे हे आपल्याला काढायचं आहे। तर पहा, यामध्ये विराटची गुंतवणूक आहे 50,000 रुपये, सम्राटची गुंतवणूक आहे 1,20,000 रुपये, आणि एकूण झालेला जो तोटा आहे तो आहे 20%। तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी यांची एकूण गुंतवणूक काढूया, तर एकूण गुंतवणूक किती होईल की 50,000 विराटचे आणि 1,20,000 रुपये सम्राटचे। तर 1,20,000 रुपये सम्राटचे घेतले तर एकूण यांची गुंतवणूक झाली 1,70,000 रुपये, असे एकूण यांनी गुंतवले। पण 1,70,000 रुपये गुंतवल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काय झालेला आहे, तोटा झालेला आहे, आणि तोटा किती झालेला आहे तर 20% तोटा झालेला आहे। तर मग आपल्याला अगोदर तर एकूण गुंतवणूक झालेली आहे 1,70,000 रुपये, तर यावरचा जो तोटा आहे तो आपण काढूया। तर 1,70,000 आपल्याला 20% करावे लागतील, तर 1,70,000 20% करताना आपल्याला त्याला 20 गुणावं लागेल आणि 100 भाग द्यावा लागेल। तर मग 1,70,000 × 20 = 100, तर ते उदाहरण असं होईल या ठिकाणी पहा। तर मग ह्या 0 शी 8 0 जाईल, ह्या 0 शी 8 0 जाईल, मग खाली काय राहिले, 17,000 × 2, आणि 17,000 × 2 याचं उत्तर येईल 34,000। 17,000 × 2 = 34,000 34,000। 0 शी 0 0 0 0 2 2 = 14, हात चाला 1 आणि 2 1 2 आणि हातचा 1 झाले 34,000। तर एकूण जो तोटा झालेला आहे दोघांना तो झालेला आहे 34,000। आता आपल्याला प्रत्येकी तोटा त्यांचा काढायचा आहे। तर अगोदर त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण पाहूया। तर गुंतवणुकीचं प्रमाण त्यांचं काय आहे, 50,000 × 1,20,000। मग 50,000 × 1,20,000 म्हणल्यावर यांचं आपण प्रमाण थोडं हे जे प्रमाण आहे 50,000 × 1,20,000 यांच्यातले जे 0 आहेत ते कमी करूयात, म्हणजे जर 10,000 जर भाग दिला दोन्ही संख्यांना तर या ठिकाणी आपल्याला 5 12 हे प्रमाण मिळेल। कसं, तर ह्या 0 शी 8 0 जाईल, ह्या 0 शी 2 0 जाईल, 3 0 शी 3 जाईल, 4 0 शी 4 0। तर मग या ठिकाणी आपल्याला गुंतवणुकीचं प्रमाण म्हणजे दोन्ही बाजूंना जर आपण 10,000 भागलं तर गुंतवणुकीचं प्रमाण थोडक्यात आपल्याला किती मिळेल, 5 12 एवढं त्यांच्या गुंतवणुकीचं काय आहे प्रमाण आहे, 5 12 की विराटचे 5 भाग गुंतवणूक आहे आणि विराट सम्राटची 12 भाग गुंतवणूक आहे, असं आपल्याला गुंतवणुकीचं प्रमाण निघालेलं आहे। मग आता आपल्याला तोटा जो आहे तो याच प्रमाणात होणार आहे, 5 भाग तोटा विराटचा असेल आणि 12 भाग तोटा सम्राटचा असेल। तर मग आपण यांचा जो तोटा आहे, विराटचा तोटा 5 वाय मानू आणि सम्राटचा तोटा 12 वाय मानू, मग एकूण तोटा जो आहे तो असेल, पहा समीकरण तयार होईल एकूण तोट्याचं, की एकूण तोटा असेल 5 वाय अधिक
12 वाय ह्या दोघांचा तोटा आणि एकूण तोटा आपण पाहिलेला आहे तो झालेला आहे 34,000 रुपये। किती झालेला आहे एकूण तोटा 34,000 रुपये। आपण मागच पाहिलेला आहे एकूण तोटा काढलेला आहे तर एकूण तोटा झालेला आहे 34,000 रुपये। तर 34,000 रुपये एकूण तोटा झालाय। 5y + 12y बरोबर मग 34,000 होतील। तर मग या ठिकाणी 12y आणि 5y होतील 17y बरोबर आणि बरोबर असतील 34,000। तर या ठिकाणी आपल्याला वाय ची किंमत काढायची आहे। तर 17y ची किंमत काढ इथं वाय ची किंमत काढण्यासाठी 17 आपल्याला घालावे लागतील। त्यासाठी दोन्ही बाजूंना आपण 17 ने भाग देऊया। दोन्ही बाजूंना जर आपण 17 ने भाग दिला त्या ठिकाणी पहा ह्या 17 ला हे 17 गेले 17 × 17 खाली शिल्लक राहिले वाय आणि मग ह्या 17 ने आपण वरती 34,000 ला भाग देऊया। तर 17 × 34 0 0 0 0 0 0 म्हणजे वाय बरोबर आलेले आहेत 2,000। मग वाय ची किंमत जर आपल्याला 2,000 मिळाली तर याचा अर्थ विराटचा तोटा 2,000 × 5 आहे आणि सम्राटचा तोटा 2,000 × 12 आहे। आणि मग हा त्यांचा सेपरेट तोटा आपण काढूया। तर विराटचा तोटा होईल 5y म्हणजे 5 × 2,000। तर 5 × 2,000 म्हणजे विराटचा तोटा झाला 10,000 रुपये आणि सम्राटचा तोटा 12y म्हणजेच 12 × 2,000। तर या ठिकाणी सम्राटचा तोटा जो आहे तो असेल 24,000 रुपये। तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे गणित सोडवलेलं आहे। तसं हे गणित यापेक्षाही सोप्या पद्धतीनं सोडवता येत होतं। ते पहा की आपण या ठिकाणी सुरुवातीलाच तोटा 20% सांगितलेला आहे। तर 20% जो तोटा आहे डायरेक्ट आपण 50,000 20% काढले विराटचे आणि सम्राटचे 20% काढले तरी दोघांचा तोटा आपल्याला काढता येतो। कारण जो तोटा झालेला आहे ज्या प्रमाणात गुंतवणूक त्याच प्रमाणात तेवढ्या टक्के तोटा झालेला असतो। मग विराटची गुंतवणूक 50,000 तर विराटला सुद्धा 50,000 तोटा होईल आणि सम्राटची गुंतवणूक 1,20,000 तर सम्राटला 1,20,000 तोटा झालेला आहे। आणि मग तसं पाहिलं तर 50,000 म्हणजे होतात 10,000 आणि 1,20,000 होतात 24,000। तर अशा पद्धतीनं दोघांना हा तोटा झालेला आहे। तर बाकीची उदाहरणं आपल्या वहीमध्ये सोडवा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।